चंद्रपूर जिल्ह्याची हरभरा उत्पादकता न वाढल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. नाफेड तर्फे भद्रावती तालुका आणि वरोरा तालुक्यांच्या शेतकऱ्यांच्या नोंदणी झालेली आहे. अंदाजे 3 लाख क्विंटल चना पिकाचे लक्ष वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत असते. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून आतापर्यंत 70,000 क्विंटल चना खरेदी झाली आहे. पीक पेरा नसल्यामुळे बहुतांश शेतकरी आपला चना खासगी व्यापाऱ्यांकडे विकतो. ई पीक पेरा ऐवजी हस्तलिखित तलाठ्यांमार्फत दिलेला पीक फेरा स्वीकारण्यात यावा. बारदाण्याची उपलब्धता लवकर करून देण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्याची हरभरा उत्पादकता न वाढल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. जर आपण लक्षात घेतलं तर दरवर्षी नाफेड शेतकऱ्यांचा माल हमी भावाने खरेदी करते आणि यावर्षी पण हरभऱ्याचा हमी भाव 5,335 आहे आणि जर आज आपण मार्केट रेट पाहिले तर ते आहे 44,500 रुपये. म्हणजे सरसकट तो भाव 1,000 रुपये प्रति क्विंटलनी कमी आहे. म्हणजे आपोआपच किंवा नैसर्गिकच शेतकऱ्यांचा ओघ जो आहे तो हमी भावाकडे म्हणजे कललेला आहे. तर यात अडचण अशी आहे नाफेडची नियत, ह्या नियतीमध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की यावर्षी आतापर्यंत खरेदी चालू व्हायला पाहिजे होती परंतु आजपासून 4 दिवसापूर्वी 28 फेब्रुवारीला त्यांनी ऑनलाईन नोंदणी चालू केली आणि ती नोंदणी पण एवढी अर्धवट आहे की आपल्या जिल्ह्यातले जवळपास 80% केंद्र त्यांचे ऑनलाईन पोर्टल चालू केले नाही. म्हणजे फक्त सांगण्यासाठी ती खरेदी चालू झाली, त्या पोर्टलमध्ये ऑनलाईन चालू केलं नाही तर नुसते कागद घेऊन फायदा काय अपलोड कोण करत, आणि अपलोड केल्याशिवाय त्यांना फेड पैसे देणार नाही. आणि दुसरं 14 तारीख ही त्यांनी ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख दिली आहे. म्हणजे 28 फेब्रुवारी, आजची किती आहे 5 तारीख, 4 तारीख, म्हणजे आता फक्त 6-7 दिवस बाकी. त्यामध्ये उद्याचा संडे आहे, 2 दिवस होळी आहे, म्हणजे ह्या 4-5 दिवसात काय 5,000 शेतकऱ्यांचे फॉर्म अपलोड होतील का आमच्याकडून, एक महत्त्वाची ही गोष्ट. म्हणजे यांचा सरसकट काय आहे विचार की शेतकऱ्यांना तंगवून तंगवून ते शेतकरी काय करतील, शेवटी त्रासून त्यांचा माल खाजगी बाजारपेठेत विकतील. म्हणजे 1,000 रुपये प्रति क्विंटल कमी नाही. जर आपण थोडक्यात विचार केला आपल्या वरोरा तालुक्याचा, आपल्या वरोरा तालुक्यात जवळपास 16,000 हेक्टर हरभऱ्याचं क्षेत्र आहे आणि आपल्या भागात हरभऱ्याचं उत्पादन 22 ते 25 क्विंटल आहे. आपण 22 क्विंटल प्रति हेक्टरी जरी पकडलं तर आपल्या तालुक्यात, फक्त वरोरा तालुक्यात 3.5 लाख क्विंटल हरभऱ्याचं उत्पादन होते आणि ते उत्पादन करणारे 19,000 शेतकरी आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर आपल्या तालुक्यात जवळपास 34 कोटी रुपये, म्हणजे 340 कोटी रुपयांचा हरभरा पिकतो.